Ayush Goel. And before meeting Sudhir, I wasn't aware allergy करके भी कुछ होता है कि sign analysis होता है drawing के basis पे you get to know what do you feel and how do you feel. But it's a great experience and everyone should try this to know, you know, unless and until you try this you won't be able to know what are your strengths, what are your weaknesses and where you can improve upon. So it is a great thing, it's a must try thing. And if you want to talk about one thing which changed your way or whatever, you know, a eureka moment for you from today's class, one particular. Actually मैंने सब कुछ अलग अलग draw किया था sir, सब कुछ अलग अलग था. So I think everything in isolation which I should combine together. I mean it's not a bad thing actually. I mean I can give some great advice if I think you know, keep things separately. So that's a good thing I can. भाई मेगा बँकेत काम करतो आणि काम करत असताना खूप लोकांशी इंटरॅक्ट होत असताना प्रत्येकाचे अक्षरशी ह्याच्याविषयी कुतूहलता वाटत होती आणि सुधीर सरांचं जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्यांच्याशी कॉर्डिनेशन झालं नंतर मला या ग्राफॉलॉजीविषयी खूप जिज्ञासा झाली त्यानंतर मग मी फॉलोअप घेतला आणि त्यानंतर एक वर्ष वर्षानंतर आमचा क्लास चालू झाला. सात दिव सात रविवार जे आहेत हे माझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे सात रविवार आहेत की ज्याच्यामध्ये माझं लाईफ 100% चेंज होईल आणि सरनी जे काही जे पॉईंट दिलेले आहेत ते आपण जगत असतो पण आपल्याला माहिती नसते की आपण कशासाठी करतो काय करतो कारण त्यांनी जे बेसिक सांगितलं की आपण जे लिहितो ते आपला माइंडसेट असतो माइंडसेट बाबतीत असतो की तुम्हाला त्यांनी माहिती असली पाहिजे. टेक्निकल नॉलेज जे आहे सरांचं ते खूपच जबरदस्त आहे. त्यांनी त्यासाठी 13 वर्ष जी मेहनत घेतलेली ते आम्ही आज 7 दिवस तर काही पूर्ण करू शकत नाही पण आम्हालाही त्यांनी एकच मंत्र दिलं की तुम्ही सुद्धा शिकत राहा आणि अनालिसिस करत राहा आणि आजच्या डेटला जर जे त्यांनी पिक्चरायझेशनच्या बाबत जे सांगितलं ड्रॉइंग अनालिसिस करत असताना मला तर प्रॉब्लेम आहेतच आणि प्रॉब्लेम प्रत्येक माणसाला असतातच. ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करण्यासाठी काय आपल्याला विजन असलं पाहिजे हे क्लिअर कट आज मला कळालेलं आहे. तर त्याप्रमाणे मी पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन त्याप्रमाणे पुढे मला जसं कळालं तसं आणखी चार लोकांना सांगायचा प्रयत्न करेन. हाय आय एम तृप्ती. दिस इज आई न्यू अबाउट ड्रॉइंग अनालिसिस पर मैं पुणे में बहुत टाइम से ढूंढ रही थी सो दिस इज समथिंग न्यू फॉर पुणे. तो आई रियली एंजॉय दिस और इससे हम ना ओनली खुद को हेल्प कर सकते हैं पर दूसरों को भी हेल्प कर सकते हैं एंड वी नो कि कोई भी दो इंडिविजुअल सेम नहीं होते हैं. एवरीवन हैज चैलेंजेस एंड स्ट्रेंथ तो हम उनको चैलेंजेस को कोप करने में हेल्प कर सकते हैं और उनके स्ट्रेंथ को ग्रो करने में हेल्प कर सकते हैं. सो इट्स अ ग्रेट वे टू हेल्प देम. थैंक यू. कैसे छोटी छोटी चीजें बहुत इंपॉर्टेंट होती है जिसको हम इग्नोर कर जाते हैं अगर हम उस पर वर्क करना शुरू करें. आई केम टू नो कि अगर हम अपने ड्राइंग को एक पॉजिटिव वे में टर्न करना शुरू करें तो कैसे हम अपने पर्सपेक्टिव को परसेप्शन को चेंज कर सकते हैं. व्हाट आई केम टू न्यू फ्रॉम यू नो सुधीर सर कि अगर आप अपने ड्राइंग को रोज पॉजिटिव वे में थोड़ा चेंज करने की कोशिश करो तो आप अपने परसेप्शन को चेंज कर सकते हैं टुवर्ड्स लाइफ. गुड आफ्टरनून सर. मी कुणाल सर पाठीमागची 1 वर्ष 1.5 वर्ष पासून सरांसोबत आहे. लास्ट 2 मंथ पासून मी ग्रॅफॉलॉजी सेशन सरांचा अटेंड करतो. खूपच बेस्ट एक्सपिरियन्स स्वतःला समजायला इतरांना समजायला सरांनी शेअर केला आणि नॉलेज जे मिळालं ते खूप उत्कृष्ट होतं. आज ड्रॉइंग अनालिसिसमध्ये शोध अनालिसिस करता येते आपल्याला प्रत्येक गोष्टींचा आणि त्यानुसार भविष्यात काय बदल करायला हवे ते आपल्याला सांगते. आजच्या क्लासचं कुठलं एक तुम्हाला युरेका मुवमेंट काय मजा आली तुम्हाला एक आज ड्रॉइंग अनालिसिसमध्ये वेगवेगळे चित्र काढायला सांगितले सर आणि त्यातला एक संच जो पाठ होता तो सर्वात मला खास वाटला. थँक्यू व्हेरी मच गाईज.